समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे पिढ्यान पिढ्या असलेले पाण्याच्या वाहिनीचे मार्ग शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले व महामार्गाच्या खाली ठेवलेले अंडरपास हे अतिशय छोटे असून त्यातून बैलगाड्या सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्यानं जावं लागत असल्याची तक्रार करत आज शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे शेतकऱ्यांचं समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात मेहरकर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू झालंय. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरेश पावळकर तालुका प्रमुख आणि मी स्वतः या संबंधी कार्यकर्ते या ठिकाणी दखल घेतलेले मनोमन एक संभ्रम निर्माण करणारे यांची कार्य किंवा ते जोडले जाऊ शकतात. जसं स्टेट बँक कडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता भरला मोरून टाकलेला त्याच्यामध्ये मोठमोठे दुसरीकडे जाणारा रस्ता आहेत. अनेक महिला ठिकाणी स्कूटीवरून या ठिकाणी पडल्या आणि सगळ्यात महत्वाचं असं प्रेत खाली नेण्यासाठी रथ खाली जात नाही खाली नेला तो वर चढत नाही त्यामुळं ते अंत्ययंत्रासाठी ते खाईमंडळी ज्या ठिकाणी घसरले तिथे खडे आहेत तो अप्रोच रस्ता ताबडतोब या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावा नाही तर आम्ही उद्या मेहकर शहर या ठिकाणी बंद करू मांडून घ्यावा त्याचा कशा पद्धतीने या ठिकाणी निपटारा लवकरात लवकर केला जाईल अशा प्रकारचं या शेतकऱ्यांचे हद्द होणार नाही त्यांना कुठं त्रास होणार नाही आणि येणारा काय पुढे यांचं काम पूर्ण करून घेतलं काम झाल्यानंतर यांनी पहिलं काम जे केलं ते वॉटोपण ठोकायचं काम केलं.